जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केला अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला जुडी मारून निषेध। अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया देताना संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल अवाच्य भाषेत वक्तव्य केल्यामुळे जळगाव जामोदीतील तहसील चौकात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सत्तार यांच्या प्रतिमेला जोडेमारा आंदोलन करून निषेध व्यक्त केला। कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आपण हिंदुत्वासाठी ज्या एकनाथ शिंदे साहेबांसोबत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा प्रसार आणि शासन आणायला गेले आहात, ते बाळासाहेब ठाकरे शिवाजी महाराजांना आदर्श मानतात आणि शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांना गुरु मानतात। शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात शत्रूंच्या स्त्रियांचाही सन्मान केला। मोगलांच्या इतिहासकार काफी खान म्हणतो, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा माझा शत्रू समजतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हे सत्य स्वीकारावंच लागेल की छत्रपती शिवाजी महाराज शत्रूंच्याही स्त्रिया सन्मान आपल्या आई बहिणीसारखा करायचे। शत्रूंच्या आई बहिणींची सुरक्षा आपल्या आई बहिणी प्रभाते करायचे। शिवरायांनी कुकर्म करणाऱ्या राजांच्या पाटलांचे हातपाय छाटून चौरंगा केला होता, मग आपले वक्तव्याचे संस्कार कुठून आले? आपण आपली चूक स्वीकारा व यापुढे असं वक्तव्य होणार नाही याची काळजी घ्या, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रसेनजीत पाटील यांनी दिला। तुम्हाला कृषी मंत्री पद मिळालं, शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली, ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्या, शिंदे फडणवीस अब्दुल सत्तारचा राजीनामा घ्या, नाहीतर तुम्हाला व शिंदे सरकारला याचा गंभीर परिणाम भोगावे लागतील, महाराष्ट्र स्त्रियांचा अपमान सहन करणार नाही याची नोंद घ्या। जर अब्दुल सत्तारांचा राजीनामा घेतला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जामोदच्या वतीनं राज्य शासनाला देण्यात आला। यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीत पाटील, जिल्हा सरचिटणीस संदीप उगले, तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ, शहर अध्यक्ष अजहर देशमुख, माजी नगरसेवक शेख जावेद, MD साबीर, इरफान खान, आशिष वायझोडे, एजाज देशमुख, दत्ता डिवरे, तंजीर जमादार, अनुप महाले, संजय दंडे, सतीश तायडे, रेहान खान, निजामराज, अब्दुल हमीद यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। शिंदे फडणवीस सरकारमध्ये ते मनुवादी सरकार आहे हे आज पुन्हा सिद्ध झालेलं आहे। महिलांचा होई तेवढा अपमान करायचा तो त्यांचा सतत असणारा प्रयत्न आहे। आज कडलोट केला अब्दुल सत्तारने सुप्रियतेबद्दल बोलताना अतिशय अभद्र भाषेमध्ये आणि तो मुरबतखोर पुन्हा पुन्हा ती भाषा शब्द वापरायला लागला। अशा या अब्दुल सत्तारचा याचा करावाचा दिवस कमी आहे। आता माफी मागून चालणार नाही। आमचं फडणवीस शिंदे सरकारला म्हणणं आहे, तुम्ही ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये ज्या शिवाजी महाराजांनी कुरकर्म करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाला त्याचा चौरंग केला होता, त्या ठिकाणी कल्याणच्या सुभेदारीची सुनेला साडी चुळीतून रवाना केलं होतं, तो वारसा तर आपल्याला जपायचा असेल की अब्दुल सत्तारला त्याचा खर्चा रसा दाखवणं आवश्यक आहे। नाही दाखवला तर तुमचं याला समर्थन आहे असं संबंध महाराष्ट्र समजेल।